मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबही करा मित्रांनो आपल्या सर्वांचं अगदी मनापासनं स्वागत एका अल्पविरामानंतर भेटतोय पण आज तुम्हाला भेटून मला खरोखर मनापासनं आनंद झालाय मित्रांनो आपला घटने होतो का म्हणजे हा विचार करता करता मला अजून एक प्रश्न पडतो की शरीराप्रमाणेच नुसत्या पडून राहिलेल्या ज्ञानामुळे मनाचा डायबिटीज होत असेल का सॉरी सखाराम घटने म्हणजे कोण ते आधी सांगतो सखराम घटने म्हणजे पु ल देशपांडे यांचं एक कॅरेक्टर आहे हा पठ्ठ्या भस्म्या झाल्याप्रमाणे वेगवेगळ्या पुस्तकांचा फडशा पाडित असतो पुस्तकात लिहिले ते सर्व काही सत्य असा त्याचा ठाम गैरसमज आहे दोन पुस्तकातील तत्वज्ञानाचा विरोधाभास अजिबात लक्षात न घेता ते सर्व तो प्राणपणाने जगत असतो त्याच्या वयाला आणि कुवतीलाही शोभणार नाही एवढी त्याची भाषा छापील आहे एकंदरीत पुस्तकी माहितीवर तो जरा जास्तीच अवलंबून आहे आता थोडं सिन्सिअरली विचार करू सिरियसली नको हल्ली नाही झेपत जॉर्ज गुर्जीएफ नावाचं एक सत्पुरुष होऊन गेला त्याचं म्हणणं होतं की तुम्ही मिळवत असलेलं ज्ञान आणि त्या मिळवलेल्या ज्ञानामुळे तुमच्या जाणिवेचा विकास जो आहे हा एकत्रित व्हायला हवा समांतर व्हायला हवा म्हणजे माऊली सांगतात तसं एकतरी ओवी अनुभवावी आपल्याला सर्व प्रकारची माहिती अगदी सहज उपलब्ध आहे ती माहिती साठवून समोरच्याला सांगून काही मंडळी सर्रास इम्प्रेशन वगैरे मारतात विचार करण्यासारखी गोष्ट ही की नुसती माहिती जमा करून त्यावर काम न करता आपण जसे आहोत यात काही बदल होतो आपल्या जाणीवेच्या कक्षा रुंदावतात शहाणपण अजून धारदार होतं इमानदारीने स्वतःकडे पाहता येतं हे सर्व होत नसेल तर जाऊन या तीर्था तुवा काय केले चर्मप्राक्षाळीले वरवरी तर मित्रांनो पुन्हा लवकर भेटूया टिल देन स्टे सेफ अँड मोस्ट इम्पॉर्टंट स्टे हॅपी कायरल वेंचर्स प्रिसाइज प्रॉफिटेबल रिझल्ट्स